तुमचंही भरभरून कौतुक करतात. अर्थात तुम्ही या प्रत्येकीला त्यांच्या सिनेकारकिर्दीतील किंवा त्यांच्या जे आत्तापर्यंत जे काम आहे त्याच्यातलं मला वाटतं सगळ्यात बेस्ट काम तुम्हाला मिळालेलं आहे आणि त्याचं क्रेडिट संपूर्ण टीमला जातं. पण हा चित्रपट होत असताना तुम्ही सोशल मीडियावर या चित्रपटाशी जोडले गेलेल्या प्रत्येकाविषयी आपुलकीने लिहितायत आणि ते आम्ही बघतोय वाचतोय. पण हा चित्रपट होत असताना या प्रवासात कुठेतरी जाणवत होतं की हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतरही की हे जे दिसणार आहे ते कमाल दिसणार आहे किंवा तो आत्मविश्वास होता का? मला पहिल्यांदा वैशाली नाईकनी जेव्हा ही एक वनलाईन सांगितली, कारण लिहिलेलं काहीच नव्हतं, तिने एक वनलाईन सांगितली की सहा बहिणी एका मंगळागौर कॉम्पिटिशनसाठी एकत्र येतात ज्यांचं एकमेकांबरोबर अजिबात पटत नाही आणि मग त्या प्रोसेसमध्ये हळूहळू ती गोष्ट उलगडत जाते अशी माझ्याकडे एक वनलाईन आहे. तिथेच मला ती क्लिक झाली होती. एव किती पैसे मिळेल ही गोष्ट नव्हती त्यात. मला ही गोष्ट बघाविषयी वाटली असं मला एका सेकंदात वाटलं की मी तिकीट काढून ही गोष्ट बघेन. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी किती लोकांना घेऊन जाईन हा वेगळा मुद्दा, पण मला ही गोष्ट बघाविषयी वाटते तर याच्यामध्ये काहीतरी गंमत आहे. नंतर मग ते रायटिंग प्रोसेस सुरू झाली, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, पण कोणालाही विश्वास बसला नाही. 2019 पूर्ण वर्षभर मी याच्यासाठी निर्माता शोधत होतो. मी ज्यांच्या ज्यांच्यासमोर ही गोष्ट वाचत होतो त्यांना गोष्ट आवडायची, पण ते म्हणायचे की जत्रासारखं काहीतरी व्हायला पाहिजे यार, सहा बायकांबरोबर फिल्म, तर मी त्याला काय पटवून देऊ की या सहा बायकाच जादू करणार आहेत आणि जादू करणार आहेत म्हणजे करोडो रुपये कमवणार नाहीत, पण या सहा आणि बरं माझं कास्टिंग डे वनला हेच होतं जे तुम्हाला दिसत आहे ते. ह्याच्यामध्ये एकही ही व्यक्ती मला मिळाली नाही म्हणून त्या व्यक्तीला बोलूया असं झालेलं नाही. आणि त्यांनाही विचारा, मी त्यांना विचारलं त्याच्यानंतर, पण मी 4 महिन्यानंतर फिल्म केली, त्यामुळे मी त्यांना प्रत्येक गोष्ट, त्यांच्याकडे स्क्रिप्ट वगैरे या सगळ्या गोष्टी गेल्या होत्या. पण निर्माता मिळाला नाही याचं फिलिंग अत्यंत वाईट होतं. म्हणजे माझ्या कधीकधी तर बरेच वेळा माझ्या डोळ्यात पाणी अशासाठी आलं, कारण मी ना बऱ्याच वर्षानंतर फिल्म प्लॅन केली होती. मी थांबलो होतो, लोकांना लोकांची काय अभिरुची बदलत जाते, त्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून आताच्या पिढीला किंवा आत्ता प्रेक्षकांना काय बघायला आवडेल याचा विचार करून मी अपडेट होण्याची गरज होती. तर मी अपग्रेड झालो, मी अपडेट झालो आणि मग मी ही फिल्म पूर्ण लिहून घेतल्यानंतरही जेव्हा तुम्हाला निर्माता मिळत नाही तेव्हा तुमच्या पायाखाली जमीन सरकते, मग कधीतरी तो विचार येतो खरंच जत्रा 2 करूया काय. पण तेव्हा पण मी मला मनाला आवरलं की नाही, मला माझ्या मनासारखं काम करायचं आहे. जर मी त्या गोष्टीमध्ये ही गोष्ट ऐकलेली आहे की स्त्रिया आहात म्हणून तुम्ही दमून राहू नका, तुम्ही तुमच्या मनासारखं जगा, तर तसं पुरुष म्हणून मला पण माझ्या मनासारखं जगायला पाहिजे. तर ते मी थांबलो आणि मग वन डे सडन काय माहीत नाही मला, मी अजित भुरेंना का फोन केला अजूनही मला कळलेलं नाही. मला नेहमी असं वाटतं स्वामी कुठेतरी माझ्या कानात बोलून जातात आणि अजितदादाशी माझे संबंध होते, पण निर्माता म्हणून मी त्याला का फोन केला मला अजूनही कळत नाही. आणि मी त्याला गोष्ट पाठवली 1.5 तासानंतर, पहिला हाफ झाल्यानंतर त्याचा मला फोन आलेला आठवतो, केदार आपण ही फिल्म करूया. आणि अजितदादा आत्ताही त्याच्या मोबाईलमध्ये एक मेसेज आहे माझा 2019 सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यातला, आत्ता त्याच्याकडे सेव आहे, मी तर लिहिलेलं नाही आहे तो आत्ता. त्याच्यामध्ये मी त्याला सांगितलेलं, लिहून पाठवलेलं आहे, अजितदादा याच्याने आपण खूप कमावणार कारण ही फिल्म चांगली आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमावणार ते आम्ही नाही कमावणार, आम्ही फक्त बघणार, जिओवाले कमवणार, पण आनंद फक्त आम्ही काय कमवणार तर प्रेक्षक इतकं डोक्यावर घेत आहेत. आज माझा जेव्हा मी कधीतरी बायोडेटा विचार करीन तेव्हा मीच आहे ज्याने नाटकामध्ये सही रे सही दिलं जे लागल्यानंतर हौसफुल व्हायचं. मग मी गंगाधर टिपरेसारखी सिरियल दिली, टॉपची TRP होती. मी सिनेमा करतानाही आगोबाई दिला, मी जत्रा दिला, मी महाराष्ट्र शाहीरही दिला आणि मी लागल्यानंतर हाऊसफुल देणारा बाई पण भारी देवा पण दिला. सो मला याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे ना. सो मी नेहमी हा विचार करतो की एका टीमचं यश आहे, ते कोणाच्या पावलाने येईल ते माहिती नाही. माझ्याकडे 6 लक्ष्मींच्या पावलाने आलं आहे.